पाकिस्तानी फिल्म द लेजेंड ऑफ मुल्ला जट के विरुद्ध मनसे कार्यकर्ताओं ने जताया कड़ा विरोध। मनसे के दहिसर विधानसभा अध्यक्ष राजेश येरुनकर के नेतृत्व मनसे पदाधिकारियों का प्रतिनिधि मंडल दहिसर के मूवी टाइम सिनेमा हॉल के प्रबंधकों से मुलाकात कर पाकिस्तानी फिल्म द लेजेंड ऑफ मुल्ला जट को मुंबई में नहीं दिखाने की मांग किया है। इस संबंध में मनसे दहिसर विधानसभा अध्यक्ष राजेश येरुनकर ने एक लिखित ज्ञापन भी मूवी टाइम सिनेमा हॉल के प्रबंधक को सौंपा है। मनसे प्रमुख राज ठाकरे ने पहले ही पाकिस्तानी फिल्म द लेजेंड ऑफ मुल्ला जट को मुंबई सहित पूरे देश में नहीं दिखाने की मांग किया था। बावजूद इसके कुछ सिनेमा हॉल में पाकिस्तानी फिल्म दिखने हेतु पोस्टर लगाए गए हैं। नमस्कार, मैं राजेश येरुनकर, दहिसर विधानसभेचा विभागाध्यक्ष। आपल्याला माहितीच असेल की सन्माननीय राजसाहेबाने आदेश दिला आहे की पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याचा एक पिक्चर येतो आहे, लेजेंड ऑफ मौलाना चटपट। तर त्यानुसार आज आम्ही दहिसरमध्ये एक मूवी जेम म्हणून एक थिएटर आहे त्या थिएटरमध्ये आलो आहे आणि त्यांना एक निवेदन घेऊन आलो आहे। आज निवेदनच घेऊन आलो आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून थिएटरच्या आता मॅनेजर आमच्यासमोर बसल्यात त्यांना सांगतोय की आपण हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहामध्ये लावू नये असं त्यांना निवेदन देऊन त्यांनी सुद्धा कबूल केले की साहेब नक्कीच आम्ही या चित्रपटाचा कुठलाही शो इथे लावणार नाही याची आम्ही पुरेपूर आम्ही काळजी घेऊ। आणि मला असं वाटतं हे निवेदन दिल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की नाही ह्या गोष्टीत आम्हाला पडायचं नाही, आम्हाला असा पिक्चर आमच्याकडे नकोच आहे, त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं तुमच्यासमोर त्या स्वतःही त्या मॅनेजरकडे ज्या आहेत त्या बोलतील, त्यांचं नाव सांगतील आणि मी सोलोच कॅमेरा त्यांच्याकडे घ्यायला सांगतो। त्यांना बोला। नमस्कार, मी पल्लवी मूवी टाइम दहिसरमधून। मला आता राजेश सरांनी हे लेटर पत्र दिलं आहे या मूवीबद्दल। मी 100% श्युअरिटी देत आहे का हा मूवी मी इकडे लावू देणार नाही। मी माझ्या प्रोग्रामर हेडला हा पत्रसुद्धा देणार आणि जेवढं होतं कोशिश करीन काय हा मूवी इकडे लागू देणार द्यायचं नाही।